जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो। मी प्रदीप तारमाले आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या मोबाईलद्वारे आपण PPO नंबर कशा प्रकारे फाइंड करू शकता, त्याचबरोबर PPOच्या ज्या इन्क्वायरीज असतील, आपल्याला केव्हा पेमेंट आलेलं आहे केव्हा पेमेंट आले नाही, हे संपूर्ण जी स्टेटमेंट आहे ते आपण कशाप्रकारे आपल्या मोबाईलवरून पाहू शकता। ठीक आहे, खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण इकडे कवर करणार आहोत। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये EPFO सर्च करायचं आहे। हे सर्च केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या वेब पोर्टलवरती नेलं जाईल। इथे पाहायला मिळते आपल्याला अनेक वेबसाईटच्या लिंक आहेत, त्यामधील ही पहिली वेबसाईटवरती जायचं आहे, www.epfindia.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटचा इंटरफेस अशा प्रकारे पाहायला मिळेल। ठीक आहे, येथे आल्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस कशी करायची ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ठीक आहे, तर इथे आपल्याला पाहायला मिळते ऑनलाईन सर्व्हिसेस। ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये आपल्याला पेन्शन पोर्टल इथे पाहायला मिळते, नवीन सर्व्हिस ॲड झालेली आहे, ते आपण इकडे क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन पेजवरती रिडायरेक्ट केलं जाता येईल। ठीक, तर अशा प्रकारचं नवीन पेज आपल्या समोर आलेलं आहे आणि इथे आपल्याला एकदा आपण डेस्कटॉप साईट सिलेक्ट करून घ्यायची, जेणेकरून जी संपूर्ण वेब पोर्टल आहे ते आपल्याला सोयीस्कररित्या दिसून येईल। त्यामुळे आपण डेस्कटॉप साईट इकडे निवड केलेली आहे आणि त्यानंतर इकडे आपण पाहाल तर आपल्याला PPO नंबर सर्वप्रथम फाइंड करायचे, त्यामुळे हे ऑप्शन इथे पाहायला मिळते, त्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपण नवीन इंटरफेस पाहायला मिळेल अशा प्रकारे ओपन झालेलं आहे। त्यामध्ये आपला बँक अकाउंट नंबर आणि जे आपला PF नंबर असेल ते टाकून आपण इकडे PPO नंबर फाइंड करू शकता। ठीक आहे, तर बँक नंबर असेल तर बँक नंबर आपण इकडे टाका, बँकचा अकाउंट नंबर जे काही असेल XYZ ते इकडे टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे। आणि जर आपल्याला अकाउंट नंबर माहीत नसेल की कोणता अकाउंट नंबर आपण इकडे लिंक केलेला आहे, तर सिंपली आपला PF नंबर आपल्याला टाकायचा आहे। PF नंबर जे काही PF नंबर असेल आपला, ज्या स्वरूपात ते आपल्याला इकडे सिलेक्ट करायचं आहे, जसं की आता आपण इकडे करत आहोत। ठीक आहे, ते PF नंबर आपण इकडे टाकून घ्यायचं आहे आता, जसं की आपण इकडे फिल केलं आणि त्यानंतर जे आपले अंक असतील ते आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे। ठीक आहे, जसं की आपण सबमिटवरती क्लिक कराल तर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर येईल, इथे पाहायला मिळते आपल्याला। यामध्ये PPO नंबर आपल्याला इकडे मिळेल, त्यानंतर आपला मेंबर ID मिळेल, त्याच्यानंतर पेन्शनर्स ज्याचा नाव असेल ते नाव मिळेल आपल्याला आणि पेन्शनचा टाईप इकडे मिळून जाईल। ठीक आहे, ही डिटेल्स आपल्याला स्टेप बाय स्टेप इकडे मिळून जाईल। ठीक आहे, तर आपण अशा प्रकारे PPO नंबर फाइंड करू शकता। त्यानंतर जर आपल्याला PPOची इन्क्वायरी फाइंड करायची असेल तर इथे पाहायला मिळते हे ऑप्शन, यावरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या पेजवर नेलं जाईल आणि इथे पाहायला मिळतं आपण आपलं जे ऑफिस असेल त्या ऑफिसचं नाव आपल्याला माहिती पाहिजे, कोणत्या ऑफिसच्या अंतर्गत आपण येतो आहे ते ऑफिस सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर ऑफिसचा ID हे ऑलरेडी फिल होईल आणि जे आपण PPO नंबर फाइंड केलेलं आहे ते इथे टाकायचं आहे। त्याचबरोबर तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असेल ते आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे आणि जे आपल्या पेमेंटची इन्क्वायरी असतील PPO इन्क्वायरी असतील ते आपल्याला समोर इकडे येणार आहेत। ठीक आहे, जर काही अडचण येत असेल तर नक्की कमेंट करा, आपल्याला ती इकडे डाऊट्स आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न नक्की करू। ठीक आहे, तर हे झाले दोन स्टेप। त्यानंतर आपण पाहणार आहोत की पेन्शनचं स्टेटस कशाप्रकारे आपण फाइंड करू शकता। तर इथे हे ऑप्शन पाहायला मिळते पेन्शन स्टेटस, त्यावर क्लिक करा आणि क्लिक करताच आपल्याला अशा प्रकारच्या वेबपेजवरती नेलं जाईल। ठीक आहे, या वेबपेजवरती सेम इन्फॉर्मेशन आपल्याला टाकायचं आहे। इथे पाहायला मिळते आपलं ऑफिस सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या ऑफिस अंतर्गत आपण येत आहेत ते ऑफिस इकडे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं जे काही PPO नंबर असेल तो आपण फाइंड केलेला आहे सर्वप्रथम तो PPO नंबर टाकायचा आहे आणि आपण गेट स्टेटस पाहायला मिळते तर स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, आता आपण इकडे PPO नंबर टाकला नव्हता त्यामुळे PPO नंबर एंटरला म्हटलेले, ते टाकल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण स्टेटस येईल की काय सद्यस्थिती आहे आपल्या पेन्शन्सची, पेन्शन स्टेटसची तिकडे आपल्याला मिळून जाईल। ठीक आहे, तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण माहिती इकडे कवर केलेली आहे। माहिती आवडलेली असेल तर लाईक करून घ्या, इतरांपर्यंत पोहोचवा, जर काही डाऊट असतील आपल्याला तर कमेंटमध्ये जरूर विचारा। ठीक आहे, आशा करतो आपण एका पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नक्की भेटूयात। तोपर्यंत आपली काळजी घ्या, धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।